राजनांदगाव वरोरा ट्रान्सफॉर्म कंपनीचे चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारात टावर उभे करणे सुरू केले होते. मात्र या मोबदल्यात शेतकऱ्यांना अत्यल्प व अनियमित मोबदला देऊन शेतकऱ्यावर अन्याय केला जात होता. या प्रकरणाविरोधात टावर अन्यायग्रस्त शेतकरी समितीच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी साखळी उपोषण व आमरण उपोषण सुरू केले. तब्बल 2 महिने 13 दिवसापर्यंत हे उपोषण चालले. त्यानंतर प्रशासनाने टावर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेऊन उपोषण मंडपाला भेट दिली व शेतकऱ्यांची सकारात्मक चर्चा करून उपोषणाची सांगता करण्यात आली. प्रशासनातर्फे चिमूरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार संजय नागटिळक यांनी उपोषणकर्त्यांना उसाचा रस पाजून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन केले. यावेळी सचिन सोनटक्के, अण्णा डोळे, आनंदराव केमये, वसंत चंदेलकर, रामभाऊ कोलते, अमृत ननावरे, संदीप नागोसे, अमोल देटे, श्यामराव गायकी उपस्थित होते. ज्ञानेश्वर जुमनाके, जय विदर्भ न्यूज, चिमूर.